आम्ही घाबरलोच म्हणायचं थोडक्यात पुढे प्रवास करायला. मग आम्ही रिटर्न परत तिकडच गेलो जवळजवळ एक हे काय महाराष्ट्र वन विभाग. आता वाजलेले आहेत 7 आणि सकाळी 7 वाजता आम्ही हॉटेल सोडलेलं आहे. पावसाचंच वातावरण आहे आणि रात्रभर पण असा रिमझिम रिमझिम पाऊस येतच होता. कसं वाटलं इथं? मज्जा. आणि रानाला मज्जा. संपूर्ण भारताला जिथून कपड्याचा पुरवठा केला जातो ते म्हणजे सूरत. तर बऱ्याचशा जणांना उत्सुकता असते की सूरत नक्की आहे तरी कसं. तर बघा, हे आहे सूरत आणि याच्या तुम्हाला दोन्ही बाजूला उंचच उंच इमारती दिसत आहेत. वेगवेगळी त्या इमारतीवरती नावं दिसत आहेत. तर त्या सगळ्या टेक्सटाईल इंडस्ट्रीज आहेत जेथून प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीचा त्या त्या राज्यानुसार कपडा पुरवठा केला जातो. खूप मोठं आणि गजबजलेलं असं हे शहर आहे आणि तिथं एकाच जातीच्या नाही तर अनेक जाती जमातीची सर्व माणसं आहेत जे की ह्या कामामध्ये एकजुटीनं सगळे मिळून काम करतात. तर आम्हाला जिथं जायचं होतं ते आहे समोर, जिथं तुम्हाला आता रघुकुल इंडस्ट्रीज नाव दिसलं असेल. तर तिथं आम्हाला जायचं आहे आणि आम्ही आता तिथं पोहोचलेलो आहोत. आपलं घेतलं ना सर? हां सही डॅडी पश्चिम. अभी आप क्या करो पता है ना, आप यहाँ पर जाओ. हमको पता ही नहीं ना अभी. खाली गेले होते आता. अरे पर इतनी जल्दी कैसे? मतलब ऊपर से ऊपर बोला ना चिकनर मारा. नहीं नहीं पर ऊपर से ऐसे उड़ने का नाही तर तुम्ही पुन्हा जा पुढं. आप जाओ यहाँ पर आगे फिर. आता आम्ही आलेलो आहोत एक्झॅक्ट अजमेरा फॅशन मध्ये आणि हा जो संपूर्ण फ्लोअर आहे तो संपूर्णपणे त्यांचाच आहे. इथं जे तुम्हाला वेगळे वेगळे सेक्शन्स दिसत आहेत तर ते बरेचसे त्यांचे आहेत. मग नंतरच्या जे माझे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की ते कशाशी संबंधित आहेत किंवा कशाचे आहेत. तर हे आहे, हा आहे आतमधला भाग आणि इथं तुम्ही बघू शकता सगळीकडे फक्त कपडे कपडे आणि कपडे. वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या साड्या ड्रेसेस त्याचबरोबर म्हणजे आपण कसं म्हणतो रेडीमेड असेल किंवा आपल्या साड्या प्रत्येक प्रकारचा कपडा जो आपल्या घरामध्ये असतो तर इथे तो आपल्याला बघायला मिळतो. पण एवढाच फरक झाला की मला पण इथनं खरं तर साड्या घ्यायच्या होत्या पण यांचं असं म्हणणं होतं की संपूर्ण सेट तुम्हाला घ्यावा लागेल, एक किंवा दोन साडी भेटणार नाही. तर त्याच्यामुळे मला तर काही मी साड्या घेऊ शकले नाही एवढ्या लांब जाऊन सुद्धा. अजमेरा फॅशन सोडून जेव्हा माझं सगळं काम झालं इथलं तेव्हा खाली इतर ठिकाणी पण मी चौकशी केली पण मी ज्या एरियात गेलते निदान तिथं तरी त्या सगळ्यांचंच असं म्हणणं होतं की तुम्हाला सिंगल पीस किंवा पर्सनल आपण जे शॉपिंग करतो तशा पद्धतीचा कपडा इथं मिळणार नाही. माझे जेव्हा व्हिडिओ शूट चाललेले होते तर इथं बघा हा राणा कशा पद्धतीनं खेळतोय आणि सईनंसुद्धा तिचा तिचा मोबाईल वगैरे बघत बसलेली. ते दुकान पूर्ण सई फिरून आली मी तिकडे होते तोपर्यंत. तर इथे आम्ही अजमेरा फॅशनमध्ये बसलेलो आहोत. म्हणजे जे काही माझे व्हिडिओ शूट करायचे होते ते झालेले आहेत आणि एक व्हिडिओ राहिलेला आहे आणि जेवण वगैरे पण झालेलं आहे. तर तिसरा व्हिडिओ आता आम्ही करणार आहोत आणि त्या दिवशी पण बसलेलो. सई जी आहे ती राणाला खेळवते. सई सई त्याला खूप जास्त येतो ना कपडे रडत. जब बहुत ऊपर चले जाते ना तो ये सब बातें नीचे छूट जाती है. लेकिन आपसे बात करके बरे बड़े झाले. सूरत मधून निघून एक जवळजवळ 2 ते 3 तास झालेलो आहोत आणि आहेत. आणि आता सूरत आपण कसं म्हणतो गुजरातची जी काही बाउंड्री आहे ती आता क्रॉस करायची आणि त्याच्या अगोदर खूप मोठा असा घाट आहे. तर तो घाट क्रॉस करायचा आहे. तर बाहेरचं जे वातावरण आहे ते अशा पद्धतीचे. पाऊस आलेला होता आणि कालपासून थोडा थोडा पाऊसच होता. पहाडोवाली चाय थांबा एक मिनिट. सही सर हे बघ काही बिस्किट पाहिजे असलं तिथं बिस्किट आहे. हा माझा असाच राहत म्हणजे सांडलं म्हणत नाही. पाणी
आम्ही जागा एक्सचेंज केलेल्या आहेत. तर राणा जो आहे तो राणा एका साईडला होता, पण त्याला आता मध्ये घेतलेले आणि आई पुढे बसलेल्या आहेत आणि आईसोबत आहे सई आणि पुढे मामा आणि इथं आम्ही दोघं तिघ जण आहेत. बरोबर आहे राणा. आता हा जो घाटाचा रस्ता आहे तो जवळजवळ 1 ते 1.5 तास जातो ह्याच्यामध्ये. खूप मोठा आहे आणि हळूहळू जावं लागतं. बाहेरचं वातावरण सुंदर झालेलं आहे. आपल्या प्रवासाचा हा आहे 3रा दिवस आणि काल 4-5 दरम्यान मी तुम्हाला एक चहाचं सेंटर दाखवलेलं होतं डोंगराळ भागातील. तर तिथं आम्ही चहा घेतलेला होता. तर आम्ही पुढं गेलो, भरपूर पुढं गेलो आणि नंतर तुम्हाला म्हटलं सुद्धा होतं बहुतेक की एक घाट आहे, तर खूप मोठा घाट आहे असं तसं. तर मग तिथपर्यंत जायचं होतं, गेलो सुद्धा. तर वातावरण असं झालेलं आहे, असं पावसाळलेलं आणि खूप सगळे धुके होते तिथं. ते दिसच ना पुढचं, म्हणजे गाडी आपल्या गाडीच्या पुढचं पण दिसना आणि शेजारनं एखादी गाडी गेली तर ती एकदा सेकंदामध्ये ती गायब होत होती. तर त्याच्यामुळे आम्ही घाबरलोच म्हणायचं थोडक्यात पुढे प्रवास करायला. मग आम्ही रिटर्न परत तिकडंच गेलो, जवळजवळ 30-40 किलोमीटरचा प्रवास केला आणि परत जिथनं निघलो होतो तिथंच गेलो आणि तिथं 1 रात्र थांबलो आणि आता परत दुसऱ्या दिवशी सकाळी निघालेलो आहोत. निघालोय पण तरी पण एक थोडंसं उशिराच निघलो, कारण की माहिती होतं की रात्री धुकं आहे. मग ते धुकं थोडंसं वितळलं पाहिजे तरच प्रवास करता येईल. 7 दरम्यान आम्ही निघालो तर आणखीन पण असं वातावरण दिसतंय, असं सगळं धुके सगळीकडेच दिसत आहेत. तर आता बघूयात थोडंसं वरती गेल्यानंतर. पण आता दिवस असल्यामुळे काही टेन्शन नाही, पण रात्रीची थोडीशी भीती वाटत होती. एकतर 2 लहान मुलं पण होती आणि आपण पण होतंच. आठवडी बाजार तर इथलं एक गाव आहे, डोंगर पायथ्याशी असे वसलेली ही गाव आहे. तर असं दिसताना दिसतंय की इथला आपण कसं म्हणतो आठवडी बाजार, तर तशा पद्धतीचा आज बाजार असणार आहे. तर त्याच्यामुळे अशी छोटी छोटी दुकानं यांनी लावलेली आहेत. तर गावं सुंदर आहेत, बघताना छान वाटतं जेव्हा आपण गुजरातच्या आतमध्ये किंवा बाउंड्री आपली महाराष्ट्राची बाउंड्री सोडून गुजरातमध्ये प्रवेश करतो, तर त्यावेळेस छान वाटतं. आणि आपल्यापेक्षा वेगळ्या पद्धतीची घरं आहेत. आपल्या इकडं कशी घरी असतात घरं असतात, तर इथं थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहेत. तर ती घरं पण तुम्हाला मी दिसली पण असली ह्याच्या अगोदर व्हिडिओमध्ये किंवा आत्ता पण पुढं गेल्यानंतर दाखवते, कारण की इथं पावसाचं प्रमाण जास्त आहे तर त्याच्यामुळे तशाच पद्धतीची कौलारू घरे राहतात. हीच बॉर्डर आहे ना मामा? नाही नाही, अहो हीच आहे चेकपोस्ट. हो का? होय का? मग मगापासून मी हा पुढं जे दिसतंय एक थोडे एक थोडीशी झाडं सोडली अंतरावरची, की माग जे दिसतायत ती सगळी धुकेच आहेत आणि गाडीच्या पुढं सुद्धा आता धुके चालू. मामा हळूच जाऊ द्या तरी आज पण आई पुढे गेल्यावर दाटच होणार आहे. तर सकाळचे आता किती वाजले? 8 वाजले जवळजवळ आणि 8 वाजताच हे वातावरण आहे अशा पद्धतीच. खाली जेव्हा पायथ्याला होतो तेव्हा तिथं ऊन होत किंवा प्रकाश होता आणि इथं हे सगळे धुके अगदी गाडीच्या जवळ किंवा आम्ही धुक्याच्या आतमध्ये गेल्यासारखं. तो एरिया किंवा टोल नाका आहे, त्याचं काम चालू आहे आणि इथं आम्ही रिटर्न वर आलेलो होतो. तर रात्री जेव्हा प्रवास करत होतो ना तेव्हा खूप मोठं अंतर हे वाटलं आणि आता सकाळी एकदम पटकन उरकलं. काल जेव्हा आम्ही काल म्हणजे परवा जेव्हा आम्ही बॉर्डर क्रॉस केली ती महाराष्ट्राची आतमध्ये आलतो गुजरातमध्ये, तर काय झालं 1:30 दरम्यान होता आणि राणा रडायला लागला, कारण की थोडंसं वेळ असते 1-3 सांजेची तेव्हा लहान लेकरं किरकिर करतात. तर झालं असं की मग त्याला म्हटलं की आपण वरचं जे दूध असतं ते पाजावं. तर त्याच्यासाठी आम्ही एक छोटंसं गाव होतं
ते गाव पण मी आल्यानंतर तुम्हाला दाखवेल. तर तिथं ह्यांनी बघितलं तर दूधच मिळणार, म्हणजे दूध पण नाही आणि चहाचा स्टॉल आपण कसं म्हणतो तर तशा पद्धतीचं काहीच नव्हतं. आणि महाराष्ट्रामध्ये तर कसं असतं, अगदी एक चार पाच दुकानं सोडली की चहाचा स्टॉल, चार पाच दुकानं सोडली की चहाचा स्टॉल. म्हणजे तिथं खूप चहा मोठ्या प्रमाणात केलाही जातो आणि पिलाही जातो तेवढाच, पण काही चहा पण नाही. आणि आम्ही काल पण नाश्त्यासाठी जेव्हा शोधत होतो ना, तर तेव्हा पण चहा पण सापडेना आणि आपल्या इकडचे नेमकं कसं सापडणार पदार्थ, कारण की जसं राज्य बदलतं तसं खानपान प्रत्येकाचं बदलतं. पण भारतातच आहोत आपण, पण चहाची थोडीशी कमतरता जाणवली इथे. ठीक आहे, महाराष्ट्र वन विभाग लागलं का? आता आपण महाराष्ट्रामध्ये फायनली काय गृहप्रवेश कसा म्हणतात तसं प्रवेश केलेला आहे. आपल्या इकडच्या पेक्षा स्वस्त भेटलाय. गुलाबाची फुलं असून गुलाबच आहे का? गुलाबासारख आहे होय ना, पण असं छान दिसतोय. नाशिकच्या जवळ आलेलो आहोत आणि जागा परत सगळ्यांनी बदललेल्या. मी आहे त्याच जागेवर, सई काय मागणं पुढं पूर्ण मागं होत राहते आणि हे पुढं गेले आई मागं आल्या. तर नाशिकमध्ये आम्ही थोडा वेळ थांबणार आहोत, कारण की मम्मीचे मामा नाशिकमध्ये राहतात. आणि कसं होतं, आमचे जे सगळे पाहुणे वगैरे आहेत ते सगळे करमाळाकडच्याच भागात, म्हणजे सोलापूर तेवढ्या एरियात आहेत. आणि मग इकडं जास्त कोणाचं येणं जाणं राहत नाही, तर मग मामांनी खूप आग्रह केला, तर त्याच्यामुळे आता आम्ही मामांच्या घरी चाललेलो आहोत. आई नाही पण हिला नाही यायची आहो. बस बस मी सांग बस की बसवते की नाही बस. हा, हे आहे नाशिक मधील माझ्या मम्मींच्या मामांचं घर आणि माझ्या मम्मीचे मामा आहेत हे. मामा इकडे बघा. आणि यांना तुम्ही याच्या अगोदरच्या पण एक दोन तीन व्हिडिओ मध्ये पाहिलं असेल, जेव्हा गुरुसुळीला आम्ही हुरडा पार्टी करण्यासाठी गेलेलो होतो आणि सई इथं त्यांच्या नातवंडांची भांडे कुंडे खेळत बसलेली आहे. त्यांची नातवंड गेली शाळेत आमची वाट बघून बघून. इथं या त्यांच्या सुनबाई, छोट्या सुनबाई. इथं ह्यांचे मामा बसलेले आहेत. राणाला इथं खालीच टाकलं, कारण की त्याचं म्हटलं थोडंसं अंग मोकळं होईल. आणि इथे हे त्यांचे मोठा मुलगा आणि त्या छोट्या सुनबाई, छोट्या नाही ह्या मोठ्या त्या छोट्या. आम्ही नगर मध्ये आलेलो आणि हा परतीचा प्रवास आहे, तर तो जरासा पटपट उरकतोय. आमचं जे अंतर आहे घराचं नगर पासून ते 3 तासांच आहे. तर आता संध्याकाळ होईल तरी 1-6-7 तरी वाजतील पोहोचायला. तर म्हटलं छान वातावरण आहे तर मस्त थंडगार असा उसाचा रस प्यावा.